ज्यावेळी तुमच्याकडे नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी लागणारे कपडेही नसतात तेव्हा जीवन तुम्हाला हलवून जागं करतं आणि तुमच्या लक्षात येतं की आता आपल्याला प्रचंड कष्ट करण्याची आवश्यकता आहे. इंद्रा नुई यांचं जीवनचरित्र, पेप्सिकोच्या सीईओ बनलेल्या भारतीय महिलेची प्रेरणादायी कहाणी. इंद्रा नुई यांचं जीवनचरित्र, पेप्सिकोच्या सीईओ बनलेल्या भारतीय महिलेची प्रेरणादायी कहाणी. इंद्रानुई सांगतात की जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेला आले तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती खूपच हालाकीची होती. मी पैसे कमवण्यासाठी एल येथे मध्यरात्रीपासून पहाटे 5 वाजेपर्यंत रिसेप्शनिस्टची नोकरीही केली. ज्यावेळी तुमच्याकडे नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी लागणारे कपडेही नसतात तेव्हा जीवन तुम्हाला हलवून जागं करतं आणि तुमच्या लक्षात येतं की आता आपल्याला प्रचंड कष्ट करण्याची आवश्यकता आहे. इंद्रा नुई यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या यशाविषयी जगातील जवळजवळ सर्व वृत्तपत्रांनी दखल घेतली आहे. पण त्या सर्व यशामागील व्यक्तिमत्व आपल्यापैकी कित्येक जणांना खरंच ठाऊक आहे का? त्यांच्या यशामागील रहस्य कित्येक जणांनी माहिती आहे. इंद्रा नुईंची ही कथा आपल्याला त्यांच्या जीवनातील अशा पैलूंची ओळख करून देते ज्यामध्ये त्यांचं बालपण, त्यांचे निर्णय, त्यांनी केलेला संघर्ष व त्यातून त्यांना मिळालेले धडे या सर्वांचाच उलगडा होतो. त्यांना कित्येक पारितोषिकं व सन्मान मिळाले. 2007 त्यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं. 2007 आणि 2008 टाइम्स मॅगझिनने जगातील सर्वात जास्त प्रभावशाली 100 लोकांच्या यादीत त्यांचं नाव घेतलं. फोर्ब्सने 2008 जगातील 3 क्रमांकाची शक्तिशाली व्यावसायिक महिला म्हणून, तर 2009 आणि 2010 त्यांना फॉर्च्यूनने 1 क्रमांकाचं स्थान दिलं. 2010 फोर्ब्सने त्यांना सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत 6 क्रमांकाचं स्थान दिलं, ज्यामध्ये मदर टेरेसा आणि हिलरी क्लिंटन यांसारख्या 30 महिलांचा समावेश होता. नुई हे सर्व कसं करू शकल्या? त्यांना प्रेरणा कुठून मिळाली? त्यांनी घर आणि जगातील 2 क्रमांकाची खाद्यपदार्थाची कंपनी चालवण्याची व त्यातील समस्यांना सामोरं जाण्याची क्षमता कशी विकसित केली या सर्वांच्या वर त्यांनी त्यांच्या आयुष्यातून हे दाखवून दिलं की तुम्ही जे काही आहात व जसे आहात त्याचा कोणत्याही प्रकारे त्याग न करता तुम्ही हे सर्व साध्य करू शकता. जरी 1988 त्या अमेरिकन नागरिक झाल्या तरी भारत, त्यांचा भारतातील चेन्नई येथे राहणारा परिवार, भारताची संस्कृती व मूल्य या कॉर्पोरेट महिलेच्या हृदयात कायम साठून राहिलं. हे सर्व आणि अशा कितीतरी थक्क करणाऱ्या गोष्टी या असामान्य महिलेच्या जीवनचरित्रामध्ये वाचा व त्याचा उलगडा करून घ्या. या पुस्तकाच्या मूळ लेखिका अन्नपूर्णा दिल्ली स्थित असून त्या वकील आहेत. 150 रुपयाचं हे पुस्तक आहे, मात्र खास आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबरसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्काउंट लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक 20% सवलतीच्या दरामध्ये मागवू शकता. नमस्कार, मी परमेश्वर महेत्रे आणि तुम्ही पाहत होते मराठी मंडळी, हे आपलं मराठी माणसांचं मराठी चॅनल. निपक्षपातीपणे पुन्हा एकदा नवीन पुस्तकाचा रिव्ह्यू लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.